नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं क्लास वाला यूट्यूब चॅनल. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत इयत्ता 10वी प्रथम सत्र परीक्षा 2022-23 विषय इतिहास राज्यशास्त्र. 89 गुणांचा आपला पेपर असणार आहे, यासाठी वेळ आहे 3 तास. चला तर सुरू करूया आजचा पेपर. यामध्ये बघायचा आहे प्रश्न क्रमांक पहिला, अ दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून जाणे पूर्ण करायचे आहेत. 3 गुणांसाठी विचारलेला प्रश्न आहे. त्यामध्ये 1 आधुनिक इतिहास लेखनाचा जनक टिंबटिंब यास मानता येईल. वॉल्टवेअर, रेने देकात, लिओपॉल्ड रांके, काल मार्च. यानंतर 2 भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार टिंबटिंब येथे आहे. दिल्ली, कोलकाता, मुंबई, चेन्नई. 3 मथुरा शिल्पशैली टिंबटिंब काळास उदयास आली. कुशाण, गुप्त, राष्ट्रकूट, मौर्य. यानंतर प्रश्न क्रमांक 1 त्यामधील ब, यामध्ये पुढीलपैकी प्रत्येक गटातील चुकीचे दोळे ओळखा व दुरुस्त करून पुन्हा लिहायचे. ठीक आहे, यामध्ये इतिहास लेखन आणि लेखक तर यामध्ये जे चुकीचं असेल ती जोडी आपल्याला इथे सांगायची आहेत. बाकी यामध्ये 3 जोड्या काय तर बरोबर आहेत. पहिली जोडी बघायची, राष्ट्रवादी इतिहास लेखन, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. 2 मार्क्सवादी इतिहास लेखन, दामोदर धर्मानंद कोसंबी. 3 वंचितांचा इतिहास, रामचंद्र गुहा. 4 स्त्रीवादी इतिहास, शर्मिला रेगे. ठीक आहे, तर यापैकी इतिहास आणि त्यांचे लेखक यामध्ये चुकीची जोड आपल्याला सांगायची होती इथे. आता इथे 2 बघायचे, सांस्कृतिक वारसा आणि त्याचे ठिकाण. तर त्या ठिकाणी सांस्कृतिक वारसा नसलेलं आपल्या इथे ओळखायचं आहे. पहिलं लाल किल्ला उदयपूर. 2 जंतर मंतर जयपूर. 3 बुद्रेश्वर मंदिर तंजावर. आणि 4 दास कॅपिटल कॉम्प्लेक्स चंदीगड. नंतर 3 बघूया, यामध्ये वास्तू आणि त्यांचे ठिकाण आपल्याला सांगायचं आहे. सर्वात पहिलं कुतुब मिनार मेहरोली. 2 गोलघुमट विजापूर. 3 छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनस दिल्ली. आणि 4 ताजमहल आग्रा. प्रश्न क्रमांक 2 दिलेल्या सूचनेप्रमाणे कृती करायचे आहेत कोणते. यामध्ये 2 लिहायचे. त्यामधील पहिलं पुढील संकल्पना चित्र पूर्ण करायचे. त्यामधील युरोपातील महत्त्वाचे विचारवंत तर इथे 1, 2, 3 आणि 4 विचारवंतांची आपल्याला नावं लिहायची. यानंतर 2 राष्ट्रवादी इतिहासकार. यामध्ये पहिलं अनंत सदाशिव आडदेकर. ठीक आहे, तर आपण आपल्या 1, 2, 3 आणि 4 राष्ट्रवादी इतिहासकारांची नावे इथे लिहायची. 3 जागतिक वारसास्थळाच्या यादीत भारतातील वास्तू इथे सांगायच्या. तर जागतिक वारसास्थळामध्ये ज्या भारतातील वास्तू आहेत त्या आपल्याला सांगायच्या. सर्वात पहिलं बघायचं आहे वेरूळ लेणी, जे आपल्याला देण्यात आलेले आहेत. त्यानंतर यामध्ये कुतुब मिनार आणि यामध्ये आपल्याला 4 लिहायचे. यानंतर ब, यानंतर ब टिपाल्या कोणत्याही 2 टिपा लिहायचे आहेत 4 गुणांसाठी. पहिलं काल मार्च, 2 मराठीतील बखर, 3 इंडियन म्युझियम. त्या ठिकाणपैकी आपल्या बघते 2 टिपा लिहायचे आहेत. यानंतर प्रश्न क्रमांक 3 पुढील विधाने सकारण स्पष्ट करायचे आहेत कोणतेही 2 सकारण स्पष्ट करायचे आहेत 4 गुणांसाठी. त्यामधलं पहिलं मायकल फुको यांच्या लेखन पद्धतीला ज्ञानाचे पुरातत्व म्हटले जाते. 2 प्रादेशिक इतिहास लेखनाला चालना मिळाली. 3 तंत्रज्ञानाचा इतिहास अभ्यासावा लागतो. आणि 4 बखर हा ऐतिहासिक साहित्यातील महत्त्वाचा प्रकार आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 4 दिलेल्या उत्तराचे वाचन करून पुढील प्रश्नांची उत्तरे लिहायची त्यामध्ये. ठीक आहे, इथे बघायचं आहे आपला जो उत्तर देण्यात आला आहे तो उत्तर आपण काय तरी इथे व्यवस्थितपणे वाचून घ्यायचं आहे. त्यावेळी आपण प्रश्नांचे इथे वाचन करूया. ठीक आहे, इथे यामध्ये प्रश्न देण्यात आले आहेत. त्यामध्ये पहिला प्रश्न बघायचा आहे, कोणत्या राज्यात गुहाचित्रे आढळली आहेत. 2 गुहाचित्रांची परंपरा केव्हापासून सुरू झाली. 3 गुहाचित्रांची वैशिष्ट्ये लिहायची आहेत. यानंतर प्रश्न क्रमांक 5 पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे द्यायची आहेत कोणतेही 2 यामध्ये सांगायचे. त्यामधील पहिलं स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे काय. आणि 2 मार्क्सवादी इतिहास लेखन म्हणजे काय. 3 नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारसा जतन करण्याच्या प्रकल्पातून कोणती गोष्ट साध्य होतात. 4 लोकचित्रकला शैलीतील सविस्तर माहिती सांगायची. यानंतर आपला जो विभाग सुरू होतो तो होता आपला राज्यशास्त्र. यामध्ये प्रश्न क्रमांक 6 दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून जाणे पुन्हा लिहायचे. त्यामधील पहिलं लोकशाहीचा गाभा म्हणजे टिंबटिंब होई. अ प्रौढ मताधिकार. ब सत्तेचे विकेंद्रीकरण. क राखीव जागांचे धोरण. ड न्यायालयीन निर्णय. यानंतर 2 निवडणूक आयुक्तांची नेमणूक टिंबटिंब करतात. अ राष्ट्रपती. ब प्रधानमंत्री. क लोकसभेचे सभापती. आणि ड उपराष्ट्रपती.
यानंतर प्रश्न क्रमांक 7 पुढील विधाने चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करायचे आहेत. 1 माहितीच्या अधिकारामुळे शासनाच्या कारभारातील गोपनीयता वाढली आहे. 2 विशिष्ट प्रसंगी निवडणूक आयोग एखाद्या मतदारसंघाला पुन्हा निवडणुका घेतात. 3 संविधानाचे स्वरूप एखाद्या जिवंत दस्तऐवजाप्रमाणे असते. यानंतर प्रश्न क्रमांक 8 पुढील संकल्पना चित्र स्पष्ट करायचे कोणतेही एक यामध्ये लिहायचे. त्यामधील पहिलं निवडणूक आयोग, त्यामध्ये 2 माहितीचा अधिकार. यानंतर ब बघायचे दिलेल्या सूचनेनुसार कृती करायचे कोणतेही एक यामध्ये लिहायचे. त्यामधील पहिलं लोकप्रतिनिधींची गुणवैशिष्ट्य, तर यामध्ये 1, 2, 3, आणि 4 गुणवैशिष्ट्य सांगायचे आहेत. 2 मतदारसंघाची निर्मिती, ठीक आहे, 1, 2, 3, आणि 4 निर्मिती लिहायची. नंतर इथे मतमोजणी आणि निवडणुकांचे निर्णय हे आपल्याला देण्यात आलेले. प्रश्न क्रमांक 9 पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहायचे कोणतेही एक लिहायचे. त्यामधील पहिलं निवडणूक आयोगाचे कार्य स्पष्ट करा. 2 न्यायालयाने दिलेल्या कोणत्या निर्णयामुळे महिलांच्या सन्मानाची व प्रतिष्ठेची जपणूक होते. मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं आहे. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी धन्यवाद.